आजचा निर्णय फार सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकारला अनेक गोष्टी कान खिचके दिलेले आहे. आता सरकारची भूमिका पुढची काय आहे? असं आहे की मागच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण हे महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये लागू करण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घेतला. तो निर्णय घेत असताना त्या निर्णयामध्ये त्यांनी 91 नगरपालिका ज्यांचं आधी नोटिफिकेशन निघालं होतं त्याचाही समावेश हा ग्रामपंचायतीसोबत करून टाकला, त्यामुळे त्या 91 नगरपालिकांचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून पुन्हा एकदा राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं आणि आम्ही सांगितलं की तुम्ही सगळीकडे हे मान्य केलं आहे तर या 91 नगरपालिकांना ते का मान्य होत नाही, कारण त्याचं नोटिफिकेशन जरी आधी निघालं असलं तरी देखील आता राज्यामध्ये या ठिकाणी जर ओबीसी आरक्षण लागू असेल तर मग या 91 ते लागू असलं पाहिजे. परंतु त्या निर्णयामध्ये त्या 91 पुरतं सुधार करण्याकरता आज कोर्टाने त्या ठिकाणी नकार दिला, त्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा आम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करू. कारण आता राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू आहे, राज्यामध्ये 400 नागरी संस्था आहेत त्यातल्या 91 सोडून बाकी सगळ्यांमध्ये हे आरक्षण लागू होणार आहे, आणि याच्यासोबत सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये आणि सगळ्या म्हणजे 29,000 ग्रामपंचायतीपैकी जर 270 ग्रामपंचायती सोडल्या तर सगळ्या ग्रामपंचायतीला ओबीसी आरक्षण लागू आहे. त्यामुळे फक्त 90 नगरपालिकांमध्ये डिस्क्रिमिनेशन नको अशा प्रकारचा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयापुढे जाऊ. दुसरं याच्यामध्ये एक परिस्थिती अशी तयार झाली आहे की आम्ही थेट नगराध्यक्षाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घेतलेला असल्यामुळे या नगरपालिकांमध्ये अध्यक्षाच्या निवडणुकीकरता ओबीसीचं आरक्षण लागू आहे, त्यामुळे तिथे अध्यक्ष ओबीसी होऊ शकतो परंतु मेंबर जे आहेत त्या मेंबरमध्ये ओबीसीचं आरक्षण आता लागू नाही आहे. त्यामुळे या 91 करता पुन्हा एकदा राज्य सरकार रिव्ह्यू पिटिशन दाखल करेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळीच माझ्याशी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळीच निर्देश दिले आहेत की जरी 91 पुरतं हे मर्यादित असलं तरी आपल्याला त्या संदर्भात शेवटपर्यंत लढायचं आहे आणि या 91 आपल्याला ओबीसी आरक्षणासहितच त्या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजेत अशी राज्याची भूमिका आहे. या संदर्भातलं रिव्ह्यू पिटिशन आम्ही लवकरच दाखल करू. कोर्टामध्ये ही भूमिका जी असेल तुमची ती कुठल्या बेसवर असेल? कारण की आजचं जे आर्ग्युमेंट पाहता खंडलकर बेंचने ज्या पद्धतीने ओढलेले ते मुळातच यामध्ये आज कोर्टाने ही भूमिका का घेतली याचं आश्चर्य आहे. याचं कारण मागच्या तारखेला या 91 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलायचे अधिकार हे स्वतः कोर्टाने दिले होते आणि त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन अजून निघालेलं नाही आहे, जुनं नोटिफिकेशन पुढे ढकललेलं आहे. त्यामुळे आत्ता ते लागूच असलं पाहिजे, कायद्यानेही लागू असलं पाहिजे. परंतु आज जी काही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कायदेशीरदृष्ट्या अजूनही आमची केस योग्य आहे, अजून नोटिफिकेशन निघायचं आहे. जर राज्यातल्या सगळ्या आता जो परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयानंतर जर राज्यातल्या 29,000 ग्रामपंचायती, 34 जिल्हा परिषदा आणि जर जवळजवळ 300 जास्त नगरपालिका या सगळ्यांना रिझर्वेशन जर सर्वोच्च न्यायालयाने लागू केलं आहे तर या 91 का बाजूला ठेवताय अशा प्रकारचा आमचा त्या ठिकाणी आर्ग्युमेंट असेल आणि त्यासहित आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.